वेलकम टू अवर चैनल फ्रेंड्स, आज अपन पाहणार आहोत पावर ऑफ अटॉर्नी म्हणजे काय, मुख्तार पत्र म्हणजे काय। तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया आपण पावर ऑफ अटॉर्नी बद्दल संपूर्ण माहिती। जसे की पावर ऑफ अटॉर्नी म्हणजे काय असतं, पावर ऑफ अटॉर्नीचा उपयोग कुठे केला जातो आणि का केला जातो। पावर ऑफ अटॉर्नी म्हणजेच मुख्तार पत्र। आता पावर ऑफ अटॉर्नीलाच मुख्तार पत्र असे म्हणतात। पावर ऑफ अटॉर्नी कायदा 1882 नुसार, पावर ऑफ अटॉर्नी हा एक कायदेशीर दस्तावेज आहे, म्हणजेच लीगल डॉक्युमेंट आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्याचा कायदेशीर प्रतिनिधी मीन्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून घोषित करते। आता घोषित प्रतिनिधीला एजंट असेही म्हणतात आणि घोषित करणाऱ्याला प्रिन्सिपल असेही म्हणतात। एजंट त्याच्या सर्व कायदेशीर, आर्थिक आणि इतर बाबींमध्ये प्रिन्सिपलच्या वतीने निर्णय घेऊ शकतात। तो प्रिन्सिपलच्या वतीने म्हणजेच घोषित करणाऱ्याच्या वतीने आता करारावरही सही सुद्धा करू शकतो। हे निर्णय कायदेशीररित्या वैध असतात, म्हणजेच लीगल असतात। आता एजंटला व्यवसायाने वकील असण्याची गरज नाही, तथापि एजंट पावर ऑफ अटॉर्नीच्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊ शकत नाही, म्हणजेच त्याची एक सीमा ठरलेली असते, तो कार्यक्षेत्राबाहेर जाऊ शकत नाही। जर त्याच्या निर्णयाने प्रिन्सिपलला काही नुकसान झाले असेल तर एजंटला नुकसान भरपाई द्यावी लागेल। आता सोप्या शब्दात सांगायचे तर पावर ऑफ अटॉर्नी हा एक प्रकारचा न्यायालयीन अधिकार आहे, जो मालमत्तेच्या मालकीच्या व्यक्तीच्या बदल्यात दुसऱ्या व्यक्तीस कायदेशीर किंवा व्यवसायाचे निर्णय घेण्यास अधिकृत करतो। लेटर ऑफ अटॉर्नी ही खासगी कामकाजाच्या व्यवसायात किंवा इतर कोणत्याही कायदेशीर प्रकरणात, म्हणजेच लीगल प्रकरणात, दुसऱ्या वतीने प्रतिनिधित्व करण्यास किंवा कार्य करण्यास लेखी परवानगी असते। तर आपल्या संपत्तीची मालकी हस्तांतरित करण्यासाठी पावर ऑफ अटॉर्नी काढता येते। नोंदणीच्या बदल्यात पावर ऑफ अटॉर्नीचा वापर सामान्यतः, म्हणजे जनरली, अशा परिस्थितीत वापरला जातो जेथे मालमत्ता मालकास आजारपणामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे कोर्टात हजर राहण्याची प्रक्रिया टाळावी लागते किंवा महत्वाचे निर्णय घेण्यास सक्षम नसतात, परंतु मानसिक दृष्ट्या ते सक्षम असतात। तर पावर ऑफ अटॉर्नीचे काही प्रकार आहेत, ते प्रकार कोणते आहेत ते आपण पाहूया। पावर ऑफ अटॉर्नीचे दोन प्रकार आहेत, जनरल पावर ऑफ अटॉर्नी आणि विशेष पावर ऑफ अटॉर्नी मीन्स स्पेशल पावर ऑफ अटॉर्नी। आता एखाद्या विशिष्ट कार्यासाठी एखाद्या माणसाला पावर ऑफ अटॉर्नी दिली गेली असेल म्हणून त्याला स्पेशल पावर ऑफ अटॉर्नी म्हणतात। यांच्यात तुम्ही काही अशी कामे करू शकता, जसे एखादी डील फायनल करणे आहे इत्यादी। तर जनरल पावर ऑफ अटॉर्नी मार्फत एजंट अनेक प्रकरणांमध्ये निर्णय घेऊ शकतात, जसे मालमत्ता विक्री करणे किंवा इतर कोणतीही वस्तू विकणे, करार सेटलमेंट सारखे कार्य करू शकतात। आता रजिस्ट्री आणि जीपीए मीन्स जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी काय आहे, सर्वप्रथम हे माहीत असणे आवश्यक आहे की रजिस्ट्री आणि जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी काय आहे, म्हणजेच याचा फरक काय आहे। कोणत्याही कामासाठी जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी देता येऊ शकतो, त्याला मुक्तारनामा देखील म्हटले जाते। जनरल पॉवर ऑफ अटॉर्नीद्वारे बँक खाते व लॉकर चालविण्याचा अधिकार, मालमत्ता खरेदी विक्री करण्याचा अधिकार व इतर सर्व शासकीय कामे करण्याचा अधिकार दिला जातो। तथापि जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी कधीही रद्द करता येऊ शकते आणि अशा रद्द केल्यानंतर ज्याच्या नावावर जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी तयार केला गेला आहे त्याला नोटीस दिली जाईल। तसेच लोकांना पेपरद्वारे सांगावे लागेल की जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी रद्द झाला आहे। अशी काही जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी देखील आहेत जी अटल मीन्स इरेव्होकेबल, म्हणजेच न
आपण त्याला हटवू शकत नाही अशा परिस्थितीत आहेत, म्हणजे ज्यांना मागे घेता येणार नाही। परंतु विशेष प्रकरणांमध्ये असे जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी देखील रद्द केले जाऊ शकते। त्याचप्रमाणे एक स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी देखील आहे जे विशिष्ट उद्देशाने तयार केले गेले जाते। आता जनरल पॉवर ऑफ अटॉर्नीची मुदत जास्त असते, आता पॉवर ऑफ अटॉर्नीची मुदत किती असते हा प्रश्न सर्वांना पडतो। तर पाहूया आपण पॉवर ऑफ अटॉर्नीची मुदत किती असते। तर प्रिन्सिपल किंवा एजंटच्या मृत्यूनंतर पॉवर ऑफ अटॉर्नी वैध होते जर एखाद्या अपघाताच्या परिणामामुळे प्रिन्सिपल यापुढे कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याच्या स्थितीत नसतील, तर आधी केलेला पॉवर ऑफ अटॉर्नी कालबाह्य होतो। या व्यतिरिक्त प्रिन्सिपल केव्हाही रद्द करण्याच्या कराराद्वारे म्हणजेच कॅन्सलेशन डीड वापरून पूर्वी केलेले पॉवर ऑफ अटॉर्नी रद्द करू शकतात। आता काम पूर्ण झाल्यावर स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी निरर्थक मानले जाते। दोन्ही पक्षांच्या परस्पर संमतीने पॉवर ऑफ अटॉर्नी कधीही रद्द करता येऊ शकेल। आता इथे ड्युरेबल पॉवर ऑफ अटॉर्नीचा उल्लेख करणे उचित आहे। आता ड्युरेबल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजेच काय तर पाहूया। ड्युरेबल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे टिकाऊ पॉवर ऑफ अटॉर्नी। प्रिन्सिपलने यात स्पष्टपणे नमूद केलेले असते की मी अक्षम झालो तरीही पॉवर ऑफ अटॉर्नी पुढे चालू राहील, म्हणजेच कंटिन्यू राहील, ती वैध करू नये। किंवा तथापि प्रिन्सिपलचा मृत्यू झाल्यास त्यांची वैधताही संपुष्टात येते, हे तर नक्कीच आहे। परंतु काही ठिकाणी ड्युरेबल पॉवर ऑफ अटॉर्नी याला हेल्थ केअर पॉवर ऑफ अटॉर्नी देखील म्हटले जाते। आता या अंतर्गत प्रिन्सिपलच्या वैद्यकीय सेवेसंबंधित महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा एजंटचा अधिकार आहे। आता पॉवर ऑफ अटॉर्नीची नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन ऑफ पॉवर ऑफ अटॉर्नी काय आहे तर पाहूया। जनरल पॉवर ऑफ अटॉर्नीची नोंदणी अनिवार्य नसते, तसे जेव्हा ती नोंदणी केली जाते तेव्हा त्यास अधिक महत्व दिले जावे, विशेषतः जेव्हा इस्टेटचा प्रश्न येतो, प्रॉपर्टीचा प्रश्न येतो, ज्या ठिकाणी नोंदणी कायदा 1908 लागू आहे त्या ठिकाणी हे डीड सब रजिस्ट्रारकडे रजिस्टर्ड केले जाते। इतर ठिकाणी हे अटेस्टेशन नोटरी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याद्वारे केले जाते। त्याच्या नोंदणीच्या वेळी दोन किंवा अधिक साक्षीदार असणे आवश्यक आहे। आता नोंदणीनंतर प्रिन्सिपलला कार्यकारी म्हणतात आणि प्राप्तकर्त्यास जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी किंवा स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर म्हणतात। आता परदेशात पॉवर ऑफ अटॉर्नी कसे बनवायचे हा प्रश्न सर्वांना पडतो, तर पाहूया या प्रश्नाचं उत्तर। तर भारतात स्थित असलेल्या म्हणजे रहिवासी असलेल्या मालमत्तेचा व्यवहार करण्यासाठी परदेशात सुद्धा पॉवर ऑफ अटॉर्नी तयार करता येते आणि नोंदणी ही करता येते। जर पॉवर ऑफ अटॉर्नीची नोंदणी भारताबाहेर केली गेली असेल तर ही कागदपत्रे भारतात आल्यानंतर 3 महिन्यांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी ती मान्य करावी, म्हणजेच कलेक्टरनी ती मान्य करावी। समजा अमेरिकेत राहणाऱ्या एखाद्या NRI ला आपली वडिलोपार्जित संपत्ती विकायची आहे, म्हणजेच भारतात संपत्ती आहे ती विकायची आहे, परंतु त्यासाठी ते भारतात येऊ इच्छित नाहीत, त्यांना वेळ नसतो, ते येत नाहीत, अशा परिस्थितीत ते अमेरिकेत पॉवर ऑफ अटॉर्नी तयार करू शकतात आणि त्यास नोटराईज करू शकतात। आता परदेशी देशांमध्ये हे काम स्टॅम्प पेपरवर नाही तर साध्या कागदावर करता येते, परंतु त्यास नोटराईज करणे आवश्यक असते। भारतात ते फक्त स्टॅम्प पेपरवरच तयार करता येते। परदेशात पॉवर ऑफ अटॉर्नी कार्यान्वित करण्यासाठी नोटरी इंडियन काउन्सिल किंवा केंद्र सरकारच्या प्रतिनिधींकडे जावे लागते। तर फ्रेंड्स, ही होती पॉवर ऑफ अटॉर्नी बद्दल संपूर्ण माहिती। थँक्यू।